गेल्या 24 तासात कोरोनाचे 2000 रुग्ण आढळलेत. गेल्या 24 तासात 100 पेक्षा जास्त मृत्यू झालेत. स्पेनमध्ये आतापर्यंत 7,753 लोकांना कोरोना झालाय, 288 मृत्यूही झालेत. 24 तासात 100 जणांचा मृत्यू झालाय, तर 2000 जण आढळलेत स्पेनमध्ये. गेल्या 24 तासात कोरोनाचे 2000 रुग्ण आढळल्याचं कळतंय. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे, सध्या आपल्या संपर्कात आहेत. रामराजे, स्पेनमध्ये कोरोना जास्तीत जास्त फोफावल्याचं कळतंय आणि त्याचा परिणाम देखील जाणवतोय. 24 तासात 100 जणांचा मृत्यू होतोय, काय अधिक माहिती आहे? युरोपियन कंट्रीज ज्या आहेत, युरोपियन देश, त्यामध्ये इटली नंतर आता स्पेन हा दुसरा सर्वात मोठा देश आहे की ज्याच्यामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणे पाय पसरत आहे आणि त्याची आकडेवारी समोर आलेली आहे. आकडेवारी ही अत्यंत धक्कादायक आहे. साधारणतः 8,000च्या आसपास रुग्ण हे कोरोना व्हायरसने संक्रमित झालेले आहेत आणि मृत्यू जो आहे तो साधारणतः 300 जणांचा मृत्यू झालेला आहे. आणि जर गेल्या 24 तासाचं जर आपण आकडेवारी पाहिली गिरीश, तर 24 तासामध्ये साधारणतः 100 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर मोठ्या झपाट्याने हा कोरोना व्हायरस स्पेनमध्ये वाढत आहे, त्यामुळे आता स्पेननं सुद्धा अधिक निर्बंध लावण्यासाठी कामकाज सुरू केलेलं आहे. यामध्ये महिला किती आहेत, पुरुष किती आहेत मृतामध्ये, ते अद्याप आकडेवारी समजली नाहीये. किंवा ज्यांना कोरोना व्हायरस संक्रमित झालेला आहे त्यांची सुद्धा आकडेवारी समजली नाहीये. परंतु देशामध्ये आता खबरदारी घेण्यात येत आहेत, कारण महत्वाचा देश आहे स्पेन आणि इथेच 8,000 पेक्षा जास्त रुग्ण दिसून आले. नक्कीच, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आता इटली खालोखाल स्पेनमध्ये देखील 2009 कोरोना रुग्ण आढळलेत, त्यामुळेच आता खबरदारी घेण्यात येते आणि खबरदारीचा उपाय म्हणून आता स्पेनमध्ये उपाययोजना करण्यात येतात.